हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जे काही आपले कॅन्डिडेट आहे जे की सध्या लॉग इन करत आहेत आणि आपले जे प्रेफरन्सेस आहेत ते जनरेट करून डाउनलोड करत आहेत, अशा उमेदवारांना आलेले जे काही प्रश्न आहेत, जे काही समस्या आहेत, त्या समस्यांचं समाधान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहेत. या व्हिडिओमध्ये आपण मॅक्झिमम तेच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कॉमन येत आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण तुम्हाला आलेली अडचण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सोडवली जाणार आहे. या व्हिडिओमध्ये मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे यापैकी एखादा तरी प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल किंवा एखाद्या तरी समस्या तुम्हाला नक्कीच आलेली असेल, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा, त्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी जर का तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधली एकही माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही, कारण प्रत्येक माहितीचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतच असतो. सर्वात पहिला प्रश्न आहे परेश मराठे यांचा. यांनी असं सांगितलं की हॅलो सर, मी वुमन रिझर्वेशन घेतलं आहे पण मला काही स्कूल अशा आहेत की त्यात आरक्षण व्यतिरिक्त जागा आहेत, म्हणजे कॅटेगरीची जागा आहे पण वुमनची जागा नाही, तर अशा स्कूलला प्रेफरन्स द्यायचं की नाही द्यायचं? तर मी यांना असं सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी महिलांसाठी जागा नाही आहे परंतु तुमच्या कॅटेगरीसाठी जर का जागा असेल तर तुम्ही त्यासाठी देखील क्वालिफाय आहात, त्या ठिकाणी देखील तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकता, तुमचा नक्कीच विचार होणार आहे. फक्त तुम्हाला जे मेरिट आहे ते तुमच्या कॅटेगरीमधून जनरलचे जे मेरिट असेल त्याच्याकरिता कॉम्पिटिशन द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे साईश्री यांचा. यांनी असं सांगितलं की सर, आपण प्रेफरन्स किती वेळा डिलीट आणि रीजनरेट करू शकतो? तर मी यांना सांगू इच्छितो की आपल्याला तशा प्रकारचं कोणतंही बंधन नाही आहे. आपल्याला जेवढ्याही वेळेस समाधान होणार नाही तोपर्यंत आपण ते प्रेफरन्सेस रीजनरेट करू शकतो, परंतु शक्यतो एक ते दोन वेळेसच करावं, कारण एक ते दोन वेळेस ज्या वेळेस ते चेंजेस झाले त्याच्यामध्ये फार जास्त वेळेस चेंजेस होण्याची शक्यता फार कमी असते. एक वेळेस जर का चुकले तर दुसऱ्या वेळेस तुम्ही व्यवस्थित करू शकता, परंतु वारंवार फक्त तुम्ही डिलीट कराल आणि रीजनरेट कराल तर त्याच्यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही, फार जास्त काही वाढून प्रेफरन्सेस येणार नाही. आणि उलट तुम्ही सतत लॉग इन करत असल्यामुळे किमान आपले जे दुसरे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ते लॉग इन होणार नाही, कारण सर्व्हरचा अगोदरच प्रॉब्लेम आलेला आहे, तो व्यवस्थितपणाने चालतच नाही, कारण की त्याच्यावरती जास्तीत जास्त कॅन्डिडेट एकाच वेळेला लॉग इन झाल्यामुळे. म्हणून आपण शक्यतो आपलं काम झालं एक दोन वेळेस ते जनरेट झाले की लगेच त्याला लॉग आउट करून बाजूला होणं कधीही चांगलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पू रणवीर यांचा. यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की जॉईनिंग कधीपर्यंत होईल. हा प्रश्न बऱ्याच उमेदवारांना निर्माण झालेला आहे. आता जसं की आपल्याला माहितीच आहे पवित्र पोर्टल नसून प्रॉब्लेम पोर्टल आहे, आता याचे प्रॉब्लेम्स केव्हा संपतील हे कुणालाच सांगता येणार नाही, परंतु तरी देखील सध्याचा जो शेड्यूल आहे त्यावरून तरी असं वाटत आहे की आपल्याला जे जिल्हा परिषदेची जॉईनिंग आहे ती 15 जुलैपर्यंत आपल्या हातामध्ये येऊ शकते आणि त्याच्यानंतर एक महिन्याचा कालावधी किमान खाजगी संस्थांना लागू शकतो, म्हणजे 15 ऑगस्टच्या पूर्वी ही पूर्णच्या पूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया कम्प्लीट झालेली असेल. 15 ऑगस्टच्या पूर्वी जे खाजगी संस्थेला लागणारे जे आपले कॅन्डिडेट आहेत त्यांच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर असण्याची दाट शक्यता आहे. यानंतरचा प्रश्न आहे सोनू केंद्रे यांचा. त्यांनी असं सांगितलं की सर, तुम्ही TET कास्ट अँड ओपन पात्रता, म्हणजे कास्ट स्टुडंट 84 मार्क्स असतील तरी ओपनला अप्लाय करू शकतात, हे कुणाला विचारून खात्री केली आहे? सॉरी सर, पण नंतर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून विचारत आहे, कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर का कॅटेगरीमधून TET पास झालेला असाल, म्हणजे कॅटेगरीला जेवढे मार्क्स लागतात तेवढे मार्क्स घेऊन जर का TET पास झालेले असाल आणि तुम्हाला ओपनला प्रिफरन्स द्यायचा असेल तरीही तुम्ही ओपनला प्रेफरन्सेस देऊ शकतात. तर आता या सरांचा असा प्रश्न आहे की तुम्ही नेमकं हे कुणाला विचारून सांगितलेलं आहे, कारण नंतर चालून प्रॉब्लेम येऊ नये. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी एक प्रूफ दाखवतो. हे पहा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हे 16 अंकी सरांचा नंबर आहे आणि त्यांना केलेला हा क्लिअरली मेसेज आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की हॅलो सर, माझी कास्ट SBC आहे, TET मध्ये 83 मार्क आहेत, तर कास्ट बरोबर ओपनचे प्रेफरन्स देता येतील का, की 90 मार्क असणे आवश्यक आहे? प्लीज रिप्लाय. त्याच्या उत्तरादाखल 16 अंकी सरांनी सांगितलेलं आहे गिव ऑल प्रेफरन्सेस शोन टू यू, म्हणजे तुम्हाला जेवढेही प्रेफरन्सेस दिलेले आहेत त्या सर्वांना तुम्ही असाईन करू शकता, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, हा 16 अंकी सरांचा रिप्लाय आहे.
आणि हा प्रश्न सोळंकी सरांना आमच्या पुण्याच्या वर्षा मॅडम यांनी विचारलेला होता. त्यांनी आपल्याला हे स्क्रीनशॉट पाठवलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारत वाणी यांचा. त्याने असं सांगितले की सर माझी कास्ट OBC आहे, मला OBC आणि ओपन दोन्ही कॅटेगरीच्या जागा आलेल्या आहेत, मी ओपनला पण प्रिफरन्स देऊ शकतो का? तर भारत सर तुम्ही OBC मधूनही आणि ओपनमधूनही क्वालिफाय आहात. तुम्हाला जेवढेही प्रिफरन्सेस जनरेट झालेले असतील, मग OBC चे असतील किंवा ओपनचे असतील, दोन्हीसाठी तुम्ही पात्र आहात. दोघांनाही तुम्ही असाईन करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे सर उर्दू शाळेत इंग्लिश हा सब्जेक्ट मराठी मीडियमचे कॅन्डिडेट शिकवू शकतात का? अविनाश आहिरे सरांचा हा प्रश्न आहे. तर सरांना मी सांगू इच्छितो की हो, तुम्हाला जर का उर्दू मीडियमच्या जरी प्रिफरन्सेस आले असतील आणि त्या उर्दू मीडियममध्ये विषय हा इंग्लिश असेल आणि तुम्ही जर का इंग्लिश हा विषय शिकवण्यासाठी समर्थ असाल त्या शाळेमध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणी प्रिफरन्स देऊ शकतात, असं आपल्याला सोळंकी सरांनी रिप्लाय केलेला आहे. तो रिप्लाय देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे पाय स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे हा सोळंकी सरांचा नंबर आहे आणि त्यांना विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न पहा काय आहे यामध्ये. यांनी असं विचारलेलं आहे की माझं BA इंग्लिश सब्जेक्टमधून झालेलं आहे, DED मराठी मीडियममधून झालेलं आहे, TET पास आहे आणि अशामध्ये उमेदवारांना म्हणजे मला उर्दू माध्यमाच्या 6वी ते 8वीसाठीच्या इंग्लिश लँग्वेजच्या जागा आलेल्या आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की हे उमेदवार त्या ठिकाणी पात्र आहेत का? तर या ठिकाणी सोळंकी सरांचा क्लिअरली रिप्लाय आहे की येस इफ दे आर कॉन्फिडंट टू टीच इंग्लिश देअर. जर का त्यांना कॉन्फिडन्स असेल की ते उर्दू माध्यमामध्ये इंग्लिश सब्जेक्ट शिकवू शकतात तर ते त्या ठिकाणी क्वालिफाय आहेत. सेम अशाच प्रकारचा दुसराही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सोळंकी सरांना, कारण की अजूनही बऱ्याच जणांच्या मनामधला हा डाऊट क्लिअर झालेला नाही. त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे की सर यू सेड दॅट इफ अ मराठी मीडियम कॅन्डिडेट गिव प्रिफरन्स फॉर द उर्दू मीडियम देन दे शुड बी कॉन्फिडंट टू टीच. व्हॉट डज इट मीन? वी डिडंट गेट इट प्रॉपरली. डज इट मीन दॅट ॲज वन बिलॉंग टू मराठी मीडियम अँड हॅव BA डिग्री इन इंग्लिश सो वन शुड बी कॉन्फिडंट टू रीड राईट उर्दू? मेक इट क्लिअर प्लीज. त्याच्या उत्तरादाखल यांनी असं सांगितलं आहे, इफ यू कॅन मॅनेज टू इंटरॅक्ट विथ स्टुडंट्स इन हिंदी ऑर मराठी, म्हणजे तुम्ही जर का मराठीमधून किंवा हिंदीमधून त्या विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्ट करू शकाल, म्हणजे विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये तुम्ही टीचिंग करत असाल, तर तुम्ही त्या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा. याच प्रश्नावरती अजून समाधान न झाल्यामुळे त्यांनी अजून विचारलेलं आहे की आय कॅन टॉक इन हिंदी अँड बीट इन उर्दू सो इफ आय गिव प्रिफरन्स फॉर दिस will I be qualified during the document clarification or not? It's main misunderstanding for us. त्याने असं सांगितलं की मी हिंदीमध्ये बोलू शकतो आणि उर्दूमध्येही थोड्याफार प्रमाणावर कावेनापर्यंत बोलू शकतो, परंतु मेन महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मी डिस्क्वालिफाय होईल का? त्याच्या रिप्लायसाठी त्याने सांगितलेलं आहे की यू वोंट बी डिस्क्वालिफाय ॲट व्हेरिफिकेशन स्टेज, ओनली इफ कांट हँडल इन नेक्स्ट 2-3 इयर्स, म्हणजे पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही जर का व्यवस्थितपणाने हँडल करू शकले नाही तर डिस्क्वालिफाय होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे गणेश पवार यांचा. त्याने असं सांगितलं की प्राधान्यक्रम ज्या त्या दिवशी देता येतो का? का फक्त 25 ते 30 पर्यंत द्यायचा आहे? प्लीज रिप्लाय. तर गणेश पवार सरांना सांगू इच्छितो की फक्त जो तुमचा टाइमटेबलसाठी जो दिवस दिलेला आहे त्या दिवशी फक्त डाउनलोडच करायचा आहे. 25 ते 30 जूनच्या दरम्यान तुम्हाला असाईन करायचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अंकिता सपकाळे यांचा. त्यांनी असं विचारलं की पासवर्ड मॅच नाही होत आहे, काय करावे? तर तुम्ही या ठिकाणी जे फॉरगेट पासवर्ड आहे पवित्र पोर्टलवरती, त्या फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करा. त्या ठिकाणी नवीन तुमचा जो पासवर्ड आहे तो जनरेट करा आणि जनरेट केल्याच्या नंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल आणि त्यानंतर मग तुम्ही नवीन पासवर्ड त्या ठिकाणी चॉईस करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे स्नेहल खोरे यांचा. त्याने असं सांगितलं की हॅलो सर, मला प्रिफरन्स येतच नाही आहे. तिथे एलिजिबिलिटी पोझिशन कॅनॉट बी जनरेटेड ॲज डाटा फॉर हॉरिझॉन्टल कॅटेगरी इज नॉट एंटर्ड असं येतं. प्लीज हेल्प, मला सांगा आणि काय करायला पाहिजे. तर स्नेहल मॅडम, तुमचा प्रॉब्लेम फार छोटासा आहे. तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे की तुम्ही जेव्हा लॉग इन करता, लॉग इन केल्याच्या नंतर ॲप्लिकेंट डिटेलमध्ये जायचं आहे. ॲप्लिकेंट डिटेलमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती तुम्ही वाचन केली का, त्याच्यावरती येस करायचं आहे आणि येस केल्याच्या नंतर जी काही तुमची हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे खाली आलेला असेल की वुमन असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, याच्यापैकी जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी सेव्ह करायचं आणि सेव्ह केल्याच्या नंतर मग तुमचे प्रिफरन्सेस जनरेट करायचे. तुम्हाला अशाच प्रकारे करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचे जे प्रिफरन्सेस आहेत ते व्यवस्थितपणाने जनरेट होतील.
यानंतरचा प्रश्न आहे करुणा ठाकरे यांचा. यांनी असं विचारलं की सर, माझे विथ इंटरव्ह्यूचे 9 प्रिफरन्सेस जनरेट झाले ओनली आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे 54 आलेत, मग मी पुन्हा 25 डिलीट करून पुन्हा जनरेट करायचे का? तुम्हाला जर का या जेवढेही जनरेट झालेले प्रेफरन्सेस आहेत त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड असाल, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासाठी एवढेच प्रेफरन्सेस जनरेट होऊ शकतात किंवा माझा जो विषय आहे किंवा माझे जे एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्याच्यासाठी एवढेच प्रेफरन्सेस जनरेट व्हायला हवे, तेवढे जर का झाले असतील तर मग तुम्ही पुन्हा एकदा डिलीट करून नव्याने जनरेट करण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्हाला जर काय तुमच्या नजरेमध्ये एखादी जागा असेल तुमच्या कॅटेगरीसाठी किंवा तुमच्या विषयासाठी, परंतु ती जनरेट झाली नसेल, तर अशा वेळेस मग तुम्हाला पुन्हा एक वेळेस डिलीट करावं लागणार आहे आणि डिलीट करून 25 तुम्ही पुन्हा एक वेळेस जनरेट करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे शीतल शेरसाट यांचा. त्याने असा प्रश्न विचारला की सर, आय एम इन एस सी कॅटेगरी, जब फॉर्म फिलअप किया तो नॉन क्रिमिनल लेयर नो किया था, लेकिन अब नॉन क्रिमिनल लेयर येस दिखा रहा है, नो ऑप्शन पे क्लिक करने के बाद भी नो ही हो रहा है, तो मेरे फॉर्म में प्रॉब्लेम तो नहीं आएगा ना? तर शीतल मॅडम यांना मी असं सांगू इच्छितो की नाही, तुम्ही जरी एस सी कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला जरी नॉन क्रिमिनल लेयर लागू नाही, तरी देखील जर का ते डिफॉल्ट पद्धतीने येस येत असेल तरी देखील त्याला येसच ठेवायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्ही तुमची बाकीची जी प्रोसेस आहेत, जे प्रिफरन्सेस आहेत जनरेट करण्याचे, तेवढी प्रोसेस करून घ्यावी, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. तर मित्रांनो, हे होते पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला असलेले काही प्रॉब्लेम आणि त्याच्यावर आपण दिलेली उत्तरे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधली कोणत्याही माहितीचा अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही.